हरिओम श्रीराम अंबज्ञे। माझे नाव श्रीमती कविता जगतराव पाटील, उपासना केंद्र चाळीसगाव। मी बापूंकडे जवळजवळ 21 वर्षापासून येत आहे। 2002 साली अत्यंत वाईट घटना घडली, माझे मिस्टर या जगातून गेले। त्यानंतर काय करावे काही सुचत नव्हते। त्यानंतर आम्हाला बापूंबद्दल माहिती मिळाली। त्यानंतर मग आम्ही बापूंकडे यायला सुरुवात केली। तर त्यावेळी म्हणजे एक अत्यंत असं आपल्या आजूबाजूला एक अगदी म्हणजे वलय निर्माण झालं आहे असं परिस्थिती मला जाणवली। आणि बापूंकडे मी येत गेले, बापूंचं उपासना वगैरे आम्ही करत गेलो। त्यामुळे आणि मला दोन मुलं, एक लहान मुलगा माझा 5 वर्षाचा आणि मोठा 7 वर्षाचा होता। त्यामुळे माझ्यावर अगदी अत्यंत बिकट परिस्थिती आणि कुठलाही मला आधार नव्हता। आता काय करावे काही सुचत नव्हते। तर त्यावेळेस मी म्हटले की बापू आता तुझाच मला आधार आहे, तू मला म्हणजे आता या परिस्थितीतून काढ, काही कर, आता तूच यांचा सांभाळ कर, सर्व काही तुझ्यावर मी सोडत आहे। असं म्हणून मी बापूंच्या चरणी आम्ही येत गेलो, माझीही मुलंही येत गेली आणि उपासना आम्ही करत गेलो। सतत मी रात्रंदिवस बापू बापूच करत राहिले, बापूचा धावाच करत राहिले। तर बापूंनी मला म्हणजे एक एक मार्गातून अगदी हळूहळू अगदी म्हणजे अलगदपणे संकटातून बाहेर काढलं। आणि मी म्हणजे नंतर म्हणजे पार्लरचा कोर्स वगैरे केला, मी ते हळूहळू माझा व्यवसाय सुरू केला, त्यातही मला म्हणजे व्यवस्थित यश वगैरे मिळालं। नंतर मी माझ्या मुलांचं शिक्षण केलं। आज जवळजवळ 21-22 वर्ष झाले, माझी दोघं मुलं इंजिनियर झालीत आज, आणि ते म्हणजे अगदी चांगल्या जॉबला आहेत आज। आणि आज म्हणजे सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू आहे, ते केवळ बापूंच्या कृपेमुळेच। मला म्हणजे जीवनातील माझा हा अगदी म्हणजे खूपच मोठा अनुभव आहे आणि यातूनच मला म्हणजे लहान मोठे तर अनेक अनुभव मिळत गेले। ते तर म्हणजे कळत नकळत मिळत गेले, ते म्हणजे आपल्या लक्षातही येत नाही असे अनुभव बापू देऊन जातात। आणि एक महत्त्वाचं म्हणजे आता माझ्या मुलाचं लग्न ठरलं आहे आणि मला म्हणजे सतत असं वाटायचं की माझा एक मुलगा मुंबईत असायला हवा आणि एक मुलगा पुण्यात असावा, म्हणजे जेणेकरून मला बापूंकडे जाता येत जाईल असं। तर बापूंच्या कृपेने आता आमची सुनबाई मुंबईतलीच आम्हाला मिळालेली आहे। तर ती इच्छा बापूंनी मला म्हणजे कळत नकळत पूर्ण झाली आहे माझी। हरिओम श्रीराम अंबज्ञे।